किसी भी वीकेंड पे हम क्या करते हैं एक कोई रास्ता पकड़ लेते हैं एंड वी जस्ट रन सम गुड ग्रीनरी जिस जगह आज मैं यहाँ पे सिर्फ आप आपके दोस्तों के साथ हैंग आउट ही नहीं कर सकते यहाँ पे हो सकती है शादी ये टिपिकल डेस्टिनेशन वेडिंग हाय मैं हूँ आज शुभी आप सबके साथ और आप लोग सोच रहे होंगे कि शुभी तू नक्की इतने कुठे अलियस तर हे आहे सोमा विनयार्ड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डेस्टिनेशन वेडिंगचा किती जास्त मोठा ट्रेंड एकूणच सगळीकडे आहे सगळ्यांना आपल्या आयुष्यातला तो दिवस बेस्ट बनवायचा असतो परफेक्ट बनवायचा असतो इन्क्लुडिंग रिलेटिव्ह ये वो जगह है जहां पे वो दिन स्पेशल ही नहीं परफेक्ट हो सकता है सो so, सोमा विनयार्ड्स अजून आपल्याला काय काय ऑफर करत आहे इन्क्लूडिंग दिस ब्युटिफुल ग्रीनरी जाणून घेऊयात इथेच सर वेलकम विद मी सर सोमाचा हा एकूण जो प्रवास आहे का सुंदर तो आम्हाला प्लीज सांगा आणि सोमा या नावात नक्की काय दडलंय कुठून आलंय सोमा हे नाव ऍक्च्युली माझे आई वडील यांचं नाव सोमनाथ मंदाकिनी आणि माझ्या कुटुंबातील पत्नी मुलगा मुलगी ह्या सगळ्यांच्या नावाचा एक लेटर आहे ब्लेंड आहे तो वाईनच्या भाषेत आणि त्याच्यामागे आपलं भारतीय संस्कृती कल्चर सोमरस किंवा सोमा त्या हे त्या नावामध्ये ते इतकं छान हे झालंय आणि छोटस इंडियन भारतीय असलेलं नाव त्याच्यामुळे ते नाव खूप विचारांनी ते आमच्या म्हणजे असं समोर आलं आणि ते आम्ही फायनल केलं आणि लोक आता लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंगसाठी तो करायला लागले सो हा जो बदलता ट्रेंड आहे जो तुम्ही इतक्या वर्षांमध्ये पाहिलाय काय त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे नाही आता खर्च तर लोक करायला लागले ते म्हणतात ना रिवेंज आ, हे झालं आहे आणि लोकांना आता खर्च करून तो आनंद कसा घ्यायचा हा जो महत्वाचा मुद्दा आहे मग त्याच्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग त्याच्यानंतर विनयाड डेस्टिनेशन वेडिंग आणि मग नाशिक म्हणजे लोकांना ना, दे आता मुंबई पुण्याच्या लोकांना नाशिकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणं म्हणजे आता खूप हे वाटायला लागले निसर्गाची देणगी जी आपल्याला मिळाली आहे त्याचा आस्वाद लोक घेतात खूप सुंदर मेमरीज लोकांच्या आहेत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तो, तो हे केलाय आणि ऑफर करण्यासाठी खूप खूप गोष्टी आपल्याकडे आहेत सोमा की युएसपी आहे uh, सोमा जो आहे इज नॉट ओन्ली ए रेसॉर्ट इज गिफ्टेड रिसॉर्ट यू एम्बियन्स प्लेस ए ग्रेट रोल इट इज यू नो

ब्लेस केलं आहे निसर्गाने हा एक आमचा स सगळ्यात पहिला यू एस पी आहे नंतर विनियाड आहे समोर गोदावरी आहे त्याच्या समोर तुम्ही बघताय हिल्स आहे असा असा देखावा तुम्हाला म्हणजे लोक जेव्हा म्हणतात की अरे असं वाटत नाही मी नाशिकमध्ये आहे सोमा बदल एवं सग जान प्रैक्टिकली डोनी पाया नर मत परफेक्ट लोकेशन इधे मिला है फॉर दैट परफेक्ट कपल जो चाहते उनकी शादी परफेक्ट हो और ये है वो डेस्टिनेशन जो आपके वेडिंग के लिए हो सकता है मिराकल ह्यूमन टेंडेंसी कशी ना भरपूर ऑप्शन एकाच ठिकाणी आणि त्यात लग्न म्हटल्यावरती लोकेशन्स पण वेगवेगळे पाहिजे फूड मध्ये पण ऑप्शन्स पाहिजे म्हणूनच आज स्टॉप वेडिंग रिट्रीट मध्ये एक्सप्लोर करणार आहोत राईज बाय सयाजी दिस इज आरजी वैष्णवी सयाजी मध्ये किती बँक वेज आहेत आणि किती फूडचे प्रकार आहेत सो ह्या so ज्या लोकेशनला आपण आलेलो आहोत एनड्राईज बाय सयाजी नॉट ओनली द लोकेशन पण आतमध्ये काय काय अवेलेबल आहे ते जाणून घेणार आहोत अथर्व शिरोडे सर आपल्यासोबत आहेत एनराईज बाय सयाजीची नाशिक मध्ये युएसपी काय आहे एनराईज बाय सयाजी नाशिकची एक युनिक कन्सेप्ट आहे की आपला फोकस मेन बँकवेटिंग आणि इव्हेंट आणि वेडिंग वर जास्ती आहे <laughs> <है। laughs> तर आपल्याकडे बघायला गेलं तर आपल्याकडे पाच बँकवेट्स आहेत wow. तर राईट फ्रॉम कॉन्फरन्सेस रिसेप्शन वेडिंग्स मीटिंग सोशल फंक्शन एवरीथिंग आपण सगळं कव्हर करतो hmm. आणि मेन म्हणजे सांगायचं गेलं तर फर्स्ट फ्लोरचा जो आपला हॉल आहे विच इज अराउंड फायव्ह हंड्रेड टू सिक्स हंड्रेड कपॅसिटी दॅट इज अ प्युअर व्हेजिटेरियन हॉल सो सगळ्या कम्युनिटीज कॅन फ्रीली एन्जॉय द मील विदाउट एनी आणि तो एक फील सेफ फॅक्टर आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय ओके okay, पण लोक सगळं विसरतील लग्नातलं लग जेवण विसरणार नाही तर जेवणात आपण काय काय ऑफर करतो आपण राईट फ्रॉम मराठी जेवण म्हणजे पातोडाच्या आमटी पासून पंजाबीचा पनीर टिक्का मसाला बघितला किंवा नॉन व्हेजिटेरियन बघितलं लेबनीज कॉन्टिनेंटल एव्हरीथिंग राईट फ्रॉम मराठी टू कॉन्टिनेंटल इंग्लिश फूड जैन फूड एवरीथिंग आपण सगळं प्रोव्हाइड करतो आणि आपण सगळ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी इव्हेंट होस्ट करू शकतो वी केन केटर लिटरली एव्हरीबडी पण ह्या सगळ्यामध्ये त्यांना आपण इकडे काय ऑफर करतो जेव्हा कुठले पण वधू फॅमिलीज येतात तर त्यांना एकदा त्यांनी आपल्याकडे बुकिंग केलं तर त्यांना पूर्ण गोष्टीच पुढचं जे प्रिपरेशन आहे तर त्याच्यावरती आमची जबाबदारी असते म्हणजे त्यांनी फक्त यावं त्यांचं स्टे अकोमोडेशन इव्हेंट प्लॅनिंग डेकोरेशन फूड दॅट इज कम्प्लिटली आर रिस्पॉन्सिबिलिटी सो त्यांनी आलं त्यांनी फक्त त्यांचा डे एन्जॉय करावा बाकीचं सगळं आमच्यावर सोडून त्यांनी बिंदास्तपणे फंक्शन करावा हेच खूप महत्वाचं ही तर ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तीच एनराईज बाय सयाजी घेत आहे शेवटचा प्रश्न माझा हा आहे की वेडिंग खूप जवळची आहे तर नाशिकच्या बाहेरून येणारे लोक आणि नाशिककर यांना एनराईज बाय सयाजी काय ऑफर करताय कनेक्टिव्हिटी बद्दल बोलला त्याच्यामुळे मला सांगू इच्छितो की आपण मुंबई हायवे पासन हार्डली टू मिनिट्स ड्रायव्हर आहे आणि पुणे हायवे पासन हार्डली फाईव्ह मिनिट्स ड्रायव्हर आहे तर तसं बघायला गेलं तर वी आर सेंटर ऑफ द नाशिक अपार्ट फ्रॉम बँकवेट आपण एफ एन बी रिटेल मध्ये आपल्याकडे तीन रेस्टॉरंट hmm. आहे कॅफे hmm. so, लो, आहे लाऊंज hmm. आहे लोकांसाठी रुफटॉप रेस्टॉरंट so, आहे फाईनडाईन आहे तर आपण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा केटर करतो इट्स जस्ट नॉट ओनली अ बँक्वेटिंग ऑर अ वेडिंग बट इट्स अ कम्प्लीट बुटीक हॉटेल वाव लाईक यू सेड की हे सेंटर मध्ये आहे कनेक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि दिस प्लेस इज अ बुटीक हॉटेल सो uh, सगळ्याच तुमच्या नीड इथे केटर होत आहेत वेडिंग असो कॉन्फरन्स असो कुठली पार्टी असेल इव्हेंट असेल किंवा फक्त एक डिनर असेल किंवा लंच असेल तर इथे एन बाय सयाजी इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स इन नाशिक सो थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच वैष्णवी ग्लॅड टू होस्ट यू आणि आपण नंतर आपली प्रॉपर्टी बघू नक्की yes. सबके साथ वैसे सब पता है कि से की ूडा इन्फ्लुएन्स एकूणच आपल्या आयुष्यावर किती आहे ते म्हणजे बॉलिवूड जी गाणी आपल्याला देत आपल्याला त्या गाण्यांवर संगीतामध्ये डान्स करायचा असतो यु नो शादी की पण असं होतं नाही की लग्नासारखा मोठा दिवस फक्त आपल्यालाच नाही आपल्या फॅमिलीला आपण जे गेस्ट इन्व्हाइट करणार आहोत त्यांना अशा ठिकाणी जाऊन स्पेंड करायचं असतो जे शहरापासून थोडंसं दूर असेल आणि एक्झॅक्टली आपली हीच रिक्वायरमेंट पूर्ण करतं नाशिकपासून फक्त तीस मिनिट ड्राईव्ह करून आपण जेव्हा पोहोचतो रामसन्स एम्पायरला एक्झॅक्टली सो इथे खूप मोठा ए सी बॅनक्वेट हॉल आहे त्यासोबतच खूप मोठी जागा आहे आणि भरपूर गोष्टी आपल्याला अतिशय वाजवी दरामध्ये इथे उपलब्ध आहेत सो अजून आपल्याला रामसन्स एम्पायर काय काय ऑफर करतं हे आपण जाणून घेणार आहोत चलक लग्न हा फक्त त्या ब्राईड आणि साठीच नाही तर जेही गेस्ट त्या लग्नाला आलेले आहेत मला असं वाटतं सगळ्यांसाठी स्पेशल दिवस असतो आणि तो स्पेशल दिवस अजून मोठा होतो जेव्हा तो रामसन्स एम्पायर इथे होत असतो सध्या आपल्यासोबत रामसन्स एम्पायरचे जे ओनर आहेत मिस्टर विनोद देशमाने सर ते आहेत आणि त्यांच्याकडनं आपण बऱ्याच गोष्टी इथे जाणून घेणार आहोत हॅलो सर कसे आहात सर सगळ्यात पहिले तर मला ह्या मागची स्टोरी जाणून घ्यायची नावामागची रामसन्स एम्पायर हे नाव का रामसन एर स्टोरी असे की रामराव आमच्या वडिलांचं नाव ओके रामरावांचे आम्ही तिघे भाऊ अच्छा तिगे भावांचा हा एम्पायर म्हणजे रामसन एम्पायर कॉन्सेप्ट ना आलेली ग्रेट आणि इथे आतापर्यंत गणित मोठमोठी लग्न तर झालीच आहेत खूप जास्त युएसपी रामसन एम्पायरच्या आहेत सो सर सगळ्यात मोठी युएसपी आपली काय आहे सर्वात मोठी यूएसपी म्हटलं एवढा मोठा बँकवेट एसी हॉल बरोबर हा आम्ही ग्रामीण भागात पहिले प्रोव्हाइड करून दिलेला आहे ग्रेट मी ऍक्च्युली त्या प्रश्नाकडे येणारच होते पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचं की एसी सी हॉल हा ही आपली एक मोठी यु एस पी आहे so, सो इथे लग्नासोबत अजून कुठकुठले इव्हेंट आपण करत असतो मोस्टली आमचा फोकस वेडिंग वरती असतो ओके सेकंडली एंगेजमेंट ओके आमच्याकडे बेबी शॉवर नेमिंग सेरेमनी कॉर्पोरेट इव्हेंट्स प्रोडक्ट लॉन्चिंग ह्या सर्व इव्हेंट्स आमच्याकडे होत्या एवढी मोठी जागा आपण इथे ऑफर करतोय काय तुम्हाला त्याबद्दल सांगायला आवडेल ऍक्च्युलीला ही ओन लँड असल्यामुळे आम्ही hmm. ह्या जागेचा पूर्णपणे युटिलाइज केला राईट right, राईट right. आणि तुमच्या शहरी भागात मोस्टली हाच प्रॉब्लेम आहे की कार्स पार्किंग बाईक्स yes, पार्किंग हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे पण एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्हाला ऑफर करण्यात येतात तेव्हा थोडंसं ते पण टेन्शन असतं सो आपली स्पेशालिटी ही पण आहे की वाजवी दरात आपण गोष्टी अवेलेबल करून देतो सो त्या क्वालिटीबद्दल तुमच्या काय सांगाल म्हणणं हेच आहे की लोकांचं म्हणणं असतं की लग्न म्हणजे सर्व खर्चिकच तसं काही नाही प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट कशा आहे त्याप्रमाणे आम्ही फुलफिल करून देतो लग्न हे जेवणासाठी नेहमी लक्षात राहतं सो so, जे बारा तीज आहेत यु नो you know, गेस्ट आहेत आपले त्यांना स्पेशल फील करून देण्यासाठी आपण असं वेगळं काय करतो आम्ही म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे पुरणपोळीपासून बसणं ती सर्व गोष्टी अवेलेबल करून दिलेलं म्हणजे ऑथेंटिक फूड सर्व चायनीज फूड सर्व सिस्टमने आम्ही यांना अवेलेबिलिटी करून देतो लव्हली सो so, मला असं वाटतं की तुम्हाला जर तुमचं लग्न हे लक्षात राहून जायला असं करायचं असेल तर रामसन्झ एम्पायर इज द प्लेस जिथे तुम्ही अगदी नाशिकपासून वीस पंचवीस मिनिटात फार फार तर पोहोचू oh. शकता इनफ जागा पार्किंगसाठी भरपूर मोठा ए सी बँक्वेट हॉल आणि त्यासोबतच लक्षात राहील असा हा दिवस इथे होऊ शकतो स्पेंड करता येऊ हो oh, शकतो है ना सो इफ यू आर थिंकिंग ऑफ द मॅरेज आय थिंक यू नो द प्लेस सो so, जेव्हा आपण डेस्टिनेशन वेडिंग बद्दल बोलतो ना तेव्हा लगेच कुठलं लोकेशन कुठलं डेस्टिनेशन हा एक प्रश्न पडतो बट वॉट इफ आय टेल यू की विद इन द सिटी एक अमेझिंग डेस्टिनेशन आहे तर हाय मी आर जे वैष्णवी स्टॉप वेडिंग आज हॉटेल ग्रँड रिओ एक्सप्लोर करणार आहोत काय ग्रँड वेडिंगची फील देत आहेत ते जाणून घेऊया सो so, हॉटेल ग्रँड रिओ चे डिरेक्टर चेतन पाटील सर आपल्यासोबत आहेत जाणून घेऊयात की इकडे नेमकं का काय काय मिळत आहे तो मला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की तुमची आणि हॉटेल ग्रँड ची सुरुवात कशी झाली मी ऍक्च्युअली हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट आहे ते झाल्यानंतर मी खूप वर्ष एक्सपिरियन्स घेतला हॉटेल्स मध्ये त्याच्यानंतर एक होतं म्हणा की आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करावा ही खूप मनापासून इच्छा होती ती केल्यानंतर मी एक छोट्या पासन नंतर मग थोडस डेरिंग आल्यानंतर एक मराठी माणूस असल्यामुळे एक डेरिंग सेल्फ कॉन्फिडन्स खूप लागतो बरोबर ते बिल्ड झाल्यानंतर नंतर हा मोठा प्रोजेक्ट सुरू करायची माझी इच्छा होती तो मी नंतर चालू केला दोन हजार सतरा मध्ये मी हा चालू केला आज बघता बघता सहा वर्ष झाले या प्रोजेक्टला आणि एंटर केल्या केल्याच खूप छान अशी वाईब पण येते आहे ग्रँड वाईब येते आहे तर पुढचा प्रश्न माझा हाच आहे चेतनजी की पण ग्रँड रिओमध्ये आणखी कुठल्या गोष्टी अवेलेबल आहेत ग्रँड रिओ मध्ये तुम्हाला हे एक पहिले सांगायचं म्हटलं तर याची स्पेशालिटी म्हणजे हे हॉटेल हे थ्री स्टार आहे हे एमटीडीसी आयटीडीसी अप्रुवड थ्री स्टार आहे okay, हा त्याच्यामुळे ते, ते नॉम्स आम्ही पूर्ण पूर्ण केलेले आहेत या हॉटेल्स मध्ये तुम्हाला मिळेल एक एसी रेस्टॉरंट पुलसाइड रेस्टॉरंट ती पण आमची खूप स्पेशालिटी आहे नाशिकमध्ये साइड रेस्टॉरंट वन अँड ओनली म्हटलं तरी चालेल हु। नंतर एक वेडिंग डेस्टिनेशन पण याला म्हणता येईल एक मोठं चारशे ते पाचशे लोकांचं बँकेट हॉल माझ्याकडे आहे छोटे छोटे दोन कॉन्फरन्स हॉल आहेत मीटिंग हॉल आहेत फोर्टी फाय रूम्स आहेत माझ्याकडे स्पा आहे जिम आहे या सगळ्या फॅसिलिटीज आहे माझ्याकडे दॅट इज ग्रेट एव्हरीथिंग अंडर वन रूम आहे तर पण टॉप वेडिंग रिट्रीट मध्ये आपण ग्रँड रिओला म्हणतो आहोत नाशिकमध्ये पण मग एखादी वरात जर येणार असेल आपल्या हॉटेलमध्ये आणि नवरा नवरी जर येणार असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे याच्यासाठी आमच्याकडे मॅरेज साठी स्पेशल पॅकेजेस आहे त्या पॅकेज मध्ये फक्त नवऱ्या नवरीने इथे यायचं आम्ही पूर्ण त्यांची काळजी घेऊन लग्न कसं पूर्ण होईल डेकोरेशन पासन जेवणापासनं करून त्यांनी घरी ही जावं हीच आमची पूर्ण पॅकेजेस आम्ही बनवलेले असतात okay. आणि हे सगळ्यांसाठीच असतात म्हणजे प्रत्येक रिजनच्या वेडिंग आम्ही इथं केटर केलेले आहेत म्हणजे त्यांच्या त्यांना लागणारे त्यांचे स्पेशालिटी मेन्यूज म्हणजे जैन फूड झाले महाराष्ट्रीयन फूड झाले पंजाबी फूड झाले नंतर तुमचे साऊथ इंडियन फूड झाले यांची स्पेशालिटी असल्यामुळे आम्ही त्या लग्नांसह आम्ही पुरेपूर त्यांना त्यांचे चवीचे पदार्थ आम्ही त्यांना देऊ शकतो हेच हवं असतं कुठल्याही फॅमिलीला फूड लागतं एकदाच असतो पण फूडचं नाव हे प्रत्येक जण काढतं आणि आजपर्यंत कस्टमर्स आमचं नाव काढतात राईट आणि आपण रेस्टॉर बोललो सर की साईड साइड आहे मध्ये एक रेस्टॉर आहे तर त्याची काय स्पेशालिटी आहे रेस्टॉरंट माझं माझं हे इंडियन फूड म्हणजे जे साऊथ इंडियन फूड आजकाल चालतं पंजाबी फूड माझे स्पेशालिटी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रीयन फूडच्या अशा काही डिशेश आहे माझ्या ज्या स्पेशल त्या आज पण कस्टमरला ज्या घरी आपण म्हणतो की ठेचा भाकरी नंतर तुमची झाली रसा पातोळी वगैरे या माझ्या खूप स्पेशल डिशेस आहेत त्या आज पण कस्टमर माझे महाराष्ट्र कस्टमर त्या स्पेशल चाकण्यासाठी माझ्याकडे सो बेसिकली ग्रँड रिओ ही अशी एक जागा आहे जिकडे वेडिंग तर होणारच आहेत पण त्यासोबतच तुमच्या बाकीच्या टेस्ट देखील डिलिव्हर होणार आहेत जे म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंटली फूड त्यासाठी नक्की एकदा व्हिजिट करा थँक्यू सो मच सर तुमचा वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सबके साथ ना तशी आपली भरपूर स्वप्न असतात पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असं असतं त्यामध्ये की लग्न जे आहे केव्हा देत आयुष्यात ते ग्रँड झालं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि त्यासाठीचा वेडिंग्स अँड बियॉन्ड मध्ये मी तुम्हाला अमेझिंग लोकेशन दाखवते आज आपण अशा एकाच अमेझिंग लोकेशनला आलेलो आहोत आणि बघूयात आपल्याला काय वेगळं ऑफर करता येते आपण डेस्टिनेशन वेडिंग बद्दल इथे बोलत आहोत आणि पोस्ट कोविड स्पेशली आपण सगळ्यांनी नोटीस केलंय की लोकांची जी जनरली सेव्हिंग करण्याची टेंडन्सी होती ती कन्वर्ट झाली खर्च करण्यामध्ये है ना आणि डेस्टिनेशन वेडिंग साठी इतक्या अमेझिंग साठी लोक खर्च करायला लागले सो हे जो बदलता हुआ ट्रेंड आहे कल्चर है त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युअली काय की पोस्ट कोविड आधी कोविडच्या आधी कोविडच्या आधी असं होतं की लोक पाचशे हजार लोकांमध्ये लग्न करायचं एकदम खूप ग्रँड मोठं लग्न करायचं त्यात कसं असतंय की नवरा नवरीला अर्धे लोक माहित नाही अर्ध्या लोकांना नवरा नवरी कोणतेही माहित नाही ते असं <laughs> <laughs> होतं की आणि पोस्ट कोविड कसं झालंय की सगळ्यांना माहिती आता कसं आहे की जे आपले तेच आपले हुँ, तर सर्क्युलर वेडिंग मध्ये लोक आता जास्त विश्वास करतात एक लहान वेडिंग असली पाहिजे आणि ज्याच्यामध्ये कसं की घरच्यांना जास्त टाइम मिळाला पाहिजे नाहीतर दुसरा टाइम अवंतर आव, कसं होतंय की यांना वाढा त्यांना वाढा याची खातिरदारी करा त्यांची खातिरदारी त्याच्यात हेच होतं आणि आपलं घरचं लग्न असून आपण एन्जॉय नाही करू शकत तर ती पण एक आता गोष्ट कमी होताना दिसते आपल्याला आता कसं आहे की लोक स्वतःसाठी जास्त एन्जॉय करतात मुला मुलीला काय पाहिजे ते जास्त पाहतात आता जास्त अवांतर खर्च करण्यापेक्षा जे योग्य आहे त्या ठिकाणी खर्च करतात सो ग्रीनलँड so, शामियाना हे जर मोठं लग्न करायचं असेल तरी सुद्धा आणि अगदी इंटिमेट छान वेडिंग हवा आहे विथ फॅमिली दोघांसाठी आहे है ना सो काय अजून आपल्या अशा एक्सक्लुझिव्ह यूएसपी आहेत ज्या आपण ऑफर करतो त्या फॅमिली कपलाईन शामियानामध्ये आपल्याकडे हा तर तुम्ही पाहता जिथे आपण बसलो ह्या मोठा लॉन्स आहे त्यानंतर आपल्याकडे एक बँकवेट आहे जो कवर्ड आहे पूर्ण ओके आणि आपल्याकडे विलाज आहे तर पूर्ण पॅकेजेस असतं आपल्याकडे दीडशे लोकांपासून आठशे लोकांपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं वेडिंग करू शकतो वेगवेगळे फूड आपण करतो केटरिंग मध्ये कसं आहे की ज्या लोकांची कम्युनिटी जशी असते त्यांना ती टेस्ट असते हवी असते तर अगदी मराठी पंजाबी मारवाडी जैन जे पण जी कास्ट असते आपण त्यांच्या कस्टमाइज टेस्ट आपण इथे त्यांना सर्व करतो प्रत्येक कम्युनिटीच्या हिशोबाने रिक्वायरमेंट त्यांच्या वेगळ्या असतात रिच्युअल वेगळे आहेत काहींना एंट्रन्सेस ग्रँड हवे असतात सोडून आपण अशा पण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो yes, yes, yes. म्हणजे जसं की आता पंजाबी लोकांना जैन लोकांना जसं की त्यांना एंट्रन्सच्या टाइमाला माळ वगैरे पाहिजे असतात काही आपण दुला दुलांचं स्वागत जे ते थारमध्ये पण केलंय थारमध्ये पण केलंय आणि बुलकाट्स मध्ये पण केलंय हो oh, wow. म्हणजे एकदम साध्यापासून साधी एंट्री तर ग्रँड पासून ग्रँड एंट्री क्युरेटेड फूड बद्दल आपण बोललो बद्दल आपण बोललो पण एकूणच हा जो ट्रेंड चेंज होत आहे त्यासाठी ग्रीनलँड शामियाना हे बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन कसं आहे तर ग्रीनलँड शामियाना हे एक नाशिकमध्ये असून नाशिकच्या बाहेरचा एक्सपिरियन्स तुम्हाला देऊ शकता कारण तुम्ही जसं आपल्या फक्त लोकेशनवरून रस्त्याला पण लागले तरी तुम्हाला असं वाटेल की नाशिकच्या बाहेर आले बेस्ट so टीम आपल्याकडे तर इथे हे सगळं ऑफर करायला आहे आपल्या आयुष्यातला जो सगळ्यात मोठा दिवस असतो तो परफेक्ट बनवण्यासाठी लँड शामियाना इज द परफेक्ट प्लेस सो इन केस तुम्ही तुमचं वेडिंग डेस्टिनेशन डेस्टिनेशन वेडिंग रादर प्लॅन करत असाल तर तुम्हाला माहिती आहे कुठे यायचं विकासाचा ध्यास म्हणजे